डीएपी खताच्या बॅगेत चक्क माती टाकून विकल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघडकीस आलाय. या प्रकरणी पुण्यातील खत निर्माण करणाऱ्या रामा फर्टिकेम लिमिटेड या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत या कंपनीच्या तब्बल 5,400 खतांच्या बॅगांची विक्री करण्यात आलेली आहे. या बॅगांमधील खतांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेली आहे. हे खत अत्यंत निकृष्ट असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या खताबाबतच संभ्रम निर्माण झालाय. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरते. विक्री होत आहे असं आम्हाला गोपनीय सूत्राद्वारे माहिती झाली. त्या आधारे आम्ही काही ठिकाणी जिल्ह्यातील 3 कृषी सेवा केंद्रामध्ये अशा प्रकारचा साठा असल्याचे आढळले. ते 3 दुकानामध्ये आम्ही एका दिवशी जाऊन खताचे नमुने घेतले. सदरील खताचे नमुने प्रयोगशाळेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आम्ही सदर खताला ज्या दिवशी नमुने काढले होते त्याच दिवशी आम्ही स्टॉपशील दिला होता. त्यानंतर सदरील खत आम्ही सीलबंद करून सीज करून मान्य जिल्हाधिकारी महोदयांना त्याचा अहवाल केलेला आहे. त्याचबरोबर ह्या खताच्या कंपनी जे रामा फर्टिकेम नावाची कंपनी आहे याच्यावर आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे. यामध्ये पूर्ण तपास करून पहिल्यांदा यांनी किती बॅग सप्लाय केल्या, त्याची व्याप्ती किती आहे आणि त्यांची कुठे कुठेपर्यंत जिल्ह्यामध्ये किंवा शेजारच्या जिल्ह्यांमध्ये व्याप्ती आहे ती तपासून पुढील कारवाई केली.